श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यानं आज आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलंय वारीची परंपरा अखंड ठेवत आज माऊलींच्या पालखीचं आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान झालं मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ पन्नास मान्यवरांच्या साथीनं पालखी सोहळा सुरू झालाय आळंदीत मंदिराजवळच कोरोना पॉझिटिव्ह महिला निधन पावल्यानं या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय पालखी प्रस्थान सोहळा दुपारी चार वाजता निघाला प्रथा परंपरेप्रमाणे यावेळी श्रीना अभिषेक आरती शेजारती असे विविध धार्मिक कार्यक्रम का मंदिरातच घेतले गेले काही दिवसांपूर्वी राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये सुवर्ण मध्य काढत वारकऱ्यांनी कोरोना व्हायरसचं जागतिक संकट पाहता पायी दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बदल केले आहेत सोशल डिस्टन्सिंग त्याचबरोबर मास्क परिधान करत यंदाही पालखी सोहळ्यानं प्रस्थान ठेवलं आहे दरम्यान एक जुलै दिवशी आषाढी एकादशी असल्यानं तीस जूनपर्यंत पालखी मंदिरामध्येच राहील तर सरकारच्या पुढील आदेशाप्रमाणे दशमीला पंढरपूरला पादुका घेऊन जाऊन त्यांचं पूजन केलं जाणार आहे